मोदी शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची आरती केली नसती. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना मिळालं नसतं. काय एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांमध्ये स्ट्राईक रेटची एवढी खुमखुमी असेल? स्ट्राईक रेट हे या विधानसभेत काय असतो प्रमुख सूत्र असं दिसतंय, कारण लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट काय असतो? स्ट्राईक रेट हा स्ट्राईक रेट कोणामुळे झाला? हा स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहांमुळे झाला. त्याचं कारण असं आहे, मोदी आणि शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता. आय रिपीट, मोदी शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची आरती केली नसती 2.5 वर्षापूर्वी, तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना मिळालं नसतं, कायद्यानं मिळालं नसतं, घटनेनं मिळालं नसतं. आणि त्याच्यामुळे हा स्ट्राईक रेट जो आहे तो, आणि पैसा आणि यंत्रणा, एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांमध्ये स्ट्राईक रेटची एवढी खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढावा, स्वतःचं चिन्ह घ्यावं आणि निवडणूक लढवावी आणि स्ट्राईक रेट दाखवावा, जरूर दाखवावा. आम्ही तो स्ट्राईक रेट मानतो.